पाटील साहेब, अजितदादांचं एक वक्तव्य म्हणजे त्याच्या बातम्या पण झाल्या की राजकारणात कुठेतरी थांबायची वेळ आहे की नाही. त्यांचा असं त्या वाक्याचा अर्थ असा होतो की पवारांनी थांबायला पाहिजे. तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? खरं थांबायला पाहिजे राजकारणात? नाही, आता तुम्ही ते पवार साहेबांना नेऊन चिटकवताय. ते काय म्हणतात अजितदादा की कुठंतरी थांबायला पाहिजे, तो ज्याचा त्याचा चॉईस आहे ना कुठं थांबायचं ते. आता जर 84व्या वर्षी त्यांना अजून ईर्ष्या असेल काम करायची तर त्यांनी थांबावं का न थांबावं हा त्यांचा प्रश्न आहे ना. आपण कसं आता मी तुम्हाला जर सांगितलं आता बस हे TV9 थांबा तुम्ही, तर तुम्ही थांबणार आहे का? तुम्ही दुसऱ्याकडे कुठंतरी जाऊन काम करू सुरूच करणार? तसं आहे ते, ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आता अजितदादांना वाटतं की राजकारणात कोणीतरी कुठंतरी थांबलं पाहिजे, ते त्यांचा तो चॉईस राहील. त्यांना कधी थांबायचं असेल त्यावेळी ते ठरवतील. तर प्रत्येकाचं चॉईस आहे, मी कुठं थांबायचं ते मी ठरवेन. पण त्या व्यक्तीची इच्छा असेल त्यावेळी तो थांबेल ना, आपण कसं बोलणार त्यांना. आणि मला असं वाटतं की या वयात त्यांच्यासारख्या प्रचंड अनुभव असणाऱ्या आणि ज्यांची बुद्धी पूर्ण शाबूत आहे, पूर्ण कार्यक्षमतेने जी व्यक्ती काम करू शकते, त्या व्यक्तीला ज्यांनी आयुष्यात आयुष्यभर याविषयी याच्याशिवाय दुसरं काहीच केलेलं नाही आहे आणि त्यात काम करणं म्हणजेच त्यांच्या आयुष्याची वाढ होणं असं जर असेल आणि त्यातच त्यांचं मन जास्त रमत असेल तर ते काम थांबवण्याचं किंवा त्यांना थांबा म्हणून सांगणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही. आणि आज आम्ही जवळून त्यांच्या बघतोय, आजही प्रचंड ऊर्जा आहे, इच्छाशक्ती आहे, काम करायची ताकद आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या सगळ्या गोष्टींचा त्यांना अभ्यास आहे. मला वाटतं की अशी व्यक्ती भारतातल्या कुठल्याही राज्यात एवढी जास्त अनुभवी पण तरी देखील संसदीय लोकशाहीच्या प्रणालीला मानणारी, संसदीय कार्यपद्धतीचा आदर करणारी आणि साधनसुचिता सांभाळून राजकारणात काम करणारी अशी महाराष्ट्रात आता व्यक्ती असेल असं मला वाटत नाही, देशात नसेल. त्यामुळं विरोधकांचा आदर करणे, एखाद्याशी संवाद कितीही प्रचंड विरोधात असला तरी समोर आल्यावर संवाद करणे. मला आठवतं मी साखर संघाचा इथं अध्यक्ष होतो, त्यावेळी तोडणी मजुरांचा संप झाला, तोडणी मजुरांचा संप मोठा झाला. त्यावेळी हा संप मिटवण्यासाठी गोपीनाथ मुंडेजी माझ्याशी बोलत होते आणि मग हे काही मिटेना म्हटल्यावर पवार साहेबांच्याकडे जायचं ठरलं. मी पवार साहेबांना, गोपीनाथजी मला म्हटले की आता मिटलं पाहिजे हे. पवार साहेब म्हटले की ठीक आहे मिटू, माझी काही इच्छा नाही, आपण मिटूया. मग मिटिंग कुठे झाली? प्रमोद महाजनांच्या घरी दिल्लीला झाली. मी, पवारसाहेब, गोपीनाथ मुंडे पहिल्यांदा ते दोघं समोरा एकमेकाच्या समोर आले, ते प्रमोद महाजन साहेबांच्या घरी आले. त्यावेळी इतकी छान चर्चा झाली की हे दोघं एकमेकाच्या विरोधक आहेत असं क्षणभरही वाटलं नाही कुणाला. हे पवारसाहेबांनी आयुष्यभर जपलं, सांभाळलं. कुणी कितीही विरोध केला, कितीही टोकाची टीका केली तरी माणसाशी असणारा संबंध, आता बाळासाहेब ठाकरे साहेब किती टोकाची भूमिका भाषण त्यांच्या विरोधी करायचे, पण व्यक्तिगत जीवनात ते दोघं. त्यामुळं अलीकडच्या काळात याचा अभाव पडायला लागला आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण हे व्यक्तिगत साधन, व्यक्तिगत संबंध तोडण्याचं सुरू झालेलं आहे. पवार साहेब मात्र आजही या वयात त्याच पद्धतीने वागतात. त्यालाच जोडून एक प्रश्न की हेच नेतृत्व जे सोडून गेलेत त्यांना खटकलं असेल? म्हणजे पवार साहेबांचे हेच नेतृत्व या वयात पण चांगलं नेतृत्व होतंय, ते विरोध जे सोडून गेले. नाही, सोडून गेले हे पवार साहेबांचे समर्थकच होते ना, त्यांना कसं खटकेल? त्यांनाही त्यांच्याबद्दल आदर, त्या सगळ्यांना माहिती आहे पवार साहेब काय चीज आहे ती, सगळ्यांना माहिती आहे. त्यांना पूर्ण पवार साहेब काय आहेत हे प्रत्येकाला माहिती आहे. पण आता त्यांचे प्रश्न वेगळे होते, समस्या वेगळ्या होत्या.